ब्रिटनमध्ये काल 4 जुलै रोजी सार्वजनिक निवडणुका पार पडल्या. मतदान संपल्या संपल्या मतमोजणीही सुरू झाली. यावेळी ब्रिटनमध्ये लेबर पार्टी विरुद्ध कन्झर्वेटिव्ह पक्ष असा सामना होता. 1650 जागांसाठी हा सामना रंगला होता. मात्र ऋषी सुनाक यांना तगडी फाईट दिलेले केअर स्टार्मर कोण, अशी चर्चा सुरू झाली. केअर स्टार्मर हे आता ब्रिटनचे पंतप्रधान असणार आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. स्टार्मर यांचा जन्म 1963 मध्ये सरे येथे एका कामगाराच्या कुटुंबात झाला. वडील पेशाने टूल मेकर होते आणि आई नर्स होती. आई वडील दोघेही समाजवादी विचारसरणीचे असल्याने त्यांनी लेबर पार्टीचे संस्थापक कियर हार्डी यांना श्रद्धांजली म्हणून आपल्या मुलाचं नाव कियर ठेवलं. ते दोनदा खासदार म्हणूनही निवडून आलेत. वयाच्या 52व्या वर्षी म्हणजेच 2015 हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रसचे खासदार म्हणून त्यांची निवड झाली. एक कुशल वकीलही येत आहे. नावाजलेले वकील म्हणून राजकारणात जम बसवण्यास त्यांना जास्त वेळ लागला नाहीये. माजी लेबर नेते जेरेमी कॉर्बिन यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ब्रेक्झिटचे सचिव म्हणूनही काम पाहिले.